पार्श्वभूमीवरती शहरातले मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खड्डे निर्माण झाले आणि हे खड्डे आणि त्या अनुषंगाने शहरातल्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणात झाला. वाहतुकीचा खोळंबा नागरिकांना खूप पुणेकरांना अडचणींना सामोरं जावं लागते. खूप मनस्तापही होतोय. महानगरपालिकेच्या माध्यमातून गेले 2.5 वर्ष या महापालिकेमध्ये प्रशासन काम करतंय आणि म्हणून आम्ही आज सगळेच लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सगळे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आम्ही माननीय महापालिका आयुक्त आहे पोलीस आयुक्तांची एकत्रित एक बैठक या ठिकाणी घेतली आणि पुणेकरांची जी भावना आहे जे आज त्यांना सगळा पुणेकरांना जो त्रास होतोय या संदर्भातला नेमकी अडचण काय सूचना या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी केल्या आणि या शहरातले खड्डे हे ताबडतोब बुजवले जावेत युद्ध पातळीवरती बुजवले जावेत यासाठी म्हणून काय करणार आहात या संदर्भात ही बैठक होती. काही गोष्टी नक्की ठरल्यात. मला आम्हाला सगळ्यांना याची जाणीव आहे की खूप काही मागच्या दिवसामध्ये वर्तमानपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक सगळी प्रसारमाध्यम असतील मोठ्या प्रमाणामध्ये या शहरातल्या या वाहतुकीच्या आणि खड्ड्याच्या विषयामध्ये आपण सगळ्यांनीच पुणेकरांच्या भावना मांडल्या व्यक्त केल्या आणि म्हणून आज आम्ही सगळे लोकप्रतिनिधी या मुद्द्यावरती आज या प्रशासकीय सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक आम्ही घेतली आणि ताबडतोब 2 दिवसांमध्ये पुढच्या 3 दिवसांमध्ये या ठिकाणी शहरातले रस्ते हे बुजले जावेत म्हणून याच्यामध्ये काही गोष्टी ठरल्या. पुणे शहर पोलीस आणि पुणे महापालिका या दोन्ही ज्या काही व्यवस्था आहेत या सगळ्यांचे मिळून आज रात्री आणि उद्या रात्री या शहरातले खड्डे बुजवण्याचं काम हे युद्ध पातळीवरती केलं जाईल. शहरातील अनेक वेगवेगळ्या भागात समजा RMC काही जे काही प्लांट आहेत आज मेट्रोचं काम चालू आहे. महानगरपालिकेत वेगवेगळ्या खात्यांमध्ये अनेक मोठे जे काही मंडळी काम करतात त्यांचे स्वतःचे प्लांट आहेत अशाही लोकांची मदत घेतली जावी. महानगरपालिकेचे आपले जे काही प्लांट आहेत त्यावरती समजा पाऊस आहे पावसामुळे काही प्रॉब्लेम येतोय पण जे काही शक्य होईल ती सगळी मदत घेतली जावी आणि अशा प्रकारे पुढचं 2 दिवसांमधलं आज रात्री आणि उद्या रात्री महानगरपालिकेच्या जर आपण व्यवस्था पाहिली तर 15 वॉर्ड ऑफिसेस आहेत त्यामुळे 15 वॉर्ड ऑफिसमध्ये प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये 2 टीम करणं 30 टीम या ठिकाणी केल्या पाहिजेत. महानगरपालिकेने वॉर्डन चा जे काही पुणे पोलिसांना आपण ट्रॅफिक वॉर्डन देतो त्याचा अधिक पुरवठा केला पाहिजे. पोलिसांनी त्यांच्या स्तरावरती राज्य शासनाकडनं होमगार्ड जास्तीत जास्त मिळावेत त्यांनी प्रयत्न करून शहराच्या वाहतुकीसाठी या सगळ्यांनी मिळून शहराची वाहतूक सुरळीत व्हावी खड्ड्यांचं पूर्णपणे दुरुस्ती व्हावी यासाठी या दोन्ही व्यवस्था एकत्रित काम कराव्यात अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं गेलं आणि आजही आम्ही त्यांना सूचना याही पद्धतीने केली की जे काही खड्ड्यांची संख्या आहे मुख्य चौक आहेत आंतरिक रस्ते आहेत कुठल्याही ठिकाणचे खड्डे राहता कामा नये. जवळपास 1400 किलोमीटरचा रस्ते 1400 किलोमीटरचे रस्ते आपल्या महानगरामध्ये आहेत आणि एकूण या खड्ड्यांची स्थिती पाहता हे काही चांगलं नाही. महानगरपालिका कामामध्ये निश्चितपणे कमी पडतीये त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब याच्यावरती काम केलं पाहिजे. प्रत्येक आमचे काही आमदारांनी सुद्धा या ठिकाणी सूचना केल्या सगळ्यांनी आपापले विचार मांडलेत की महानगरपालिकेचे वॉर्ड ऑफिसर हे सुद्धा रस्त्यावरती दिसत नाहीत ते दिसले पाहिजेत ते फिरले पाहिजेत. पोलीस सुद्धा जसं आम्ही त्यांनाही म्हणालो की मुंबईमध्ये आपण गेलो कुठे गेलो तर साधारणतः वेगळ्या शहरात प्रत्येक ठिकाणी आपल्याला पोलीस दिसतात. पुण्यामध्ये तुमच्याकडे काय मनुष्यबळ कमी असेल तर ते आम्हाला सांगा पण वाहतुकीचं नियोजन हे निश्चितपणे सुरळीत झालं पाहिजे. खड्डे आणि वाहतूक या दोन प्रामुख्याने विषयावरती याची बैठक झाली आणि आम्हाला नक्की या पद्धतीच्या आम्ही सगळ्या सूचना दिल्या. पुढच्या आठवड्यात काय काम झालं काय नाही झालं याचा सुद्धा आढावा आम्ही परत घेणार आहोत. त्यामुळे चांगली बैठक आहे नक्की पुणेकरांना याच्यातनं दिलासा देणं पुणेकरांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्या अडचणी दूर व्हाव्या हा आजच्या आमच्या या सगळ्या बैठकीचा उद्देश सुद्धा. आम्ही सगळे बैठक झाली आम्ही स्वतः फील्डवरती सगळेजण फिरलोय म्हणजे पाऊस पाणी घरामध्ये घुसतं त्यावेळेस सुद्धा आमची सगळी मंडळी रस्त्यावरती होती लोकांना मदत करत होती त्या पुराच्या पाण्यामध्ये आमची सगळी लोक काम करत होती. भारतीय जनता पार्टी असेल आमचे आमदार असतील आमचे सगळेच लोकप्रतिनिधी नगरसेवक होते ती आजही त्या ठिकाणी त्यावर सांगितलं की औषध फवारणी असेल त्या ठिकाणची स्वच्छता असेल पाण्याचा विषय असेल विद्युतचा विषय असेल सगळे प्रश्न मार्गी लावले पाहिजेत. जर कुठे काही राहिलं असेल ते सुद्धा आता पूर्ण नक्की करू पण आता बऱ्यापैकी लोकांचं जनजीवन हे सुरळीत झालंय बऱ्यापैकी मला वाटतं प्रश्न सुटलेले आहेत.
त्यामुळे आता पाणी जे सोडलं जातं त्याची अधिकची काळजी समन्वय या दोन्ही खात्यातला कसा राहील याची काळजी आता घेत आहेत, त्या स्पष्ट सूचना आम्ही मागे दिलेल्या आहेत.